जय हिंद, जय महाराष्ट्र। मित्रांनो, ग्रामीण डाक सेवक भरती 2019 नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। मित्रांनो, ही व्हिडिओ आहे जो काही आजचा रिझल्ट अपडेट झालेला आहे केरळ राज्याचा, त्या संदर्भात। मित्रांनो, रिझल्ट या सेक्शनमध्ये आलात, त्याच्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला दिसेल की केरळ या राज्याचा नुकताच निकाल लागलेला आहे। त्याच्या आधी लागला होता बिहार राज्याचा, त्याच्या आधी छत्तीसगड, तेलंगणा, आंध्र प्रदेश आणि पश्चिम बंगाल। फक्त एकच राज्य बाकी आहे रिझल्ट लागण्याचं, तर महाराष्ट्र राज्य आहे ते। थोडं स्क्रोल डाउन केल्यानंतर तुम्ही खाली जर आला ऑफिशियल वेबसाईटच्या, तर रिझल्ट अंडर प्रोसेस मध्ये फक्त एकच राज्य आहे महाराष्ट्र, म्हणजे महाराष्ट्राचा निकाल फक्त बाकी आहे, इतर जे राज्य होते त्यांचा निकाल लागलेला आहे या ठिकाणी। तर निकाल कधी लागेल? तर मित्रांनो, निकाल आता ही व्हिडिओ जस्ट स्टार्ट केलेली आहे, व्हिडिओ चालते आहे, निकाल व्हिडिओ संपल्या संपल्या सुद्धा लागू शकतो, उद्या सुद्धा लागू शकतो, म्हणजे या आते 8 ते 10 दिवसामध्ये निकाल कधीही लागू शकतो। 15 फेब्रुवारीच्या आत तुमचा निकाल महाराष्ट्र राज्याचा लागणार आहे। तर मित्रांनो, तुमचे पर्सेंटेज जे काय असतील, तुम्हाला ओव्हरऑल जे पर्सेंटेज पडलेले विदाउट बेस्ट ऑफ 5 जे तुमचे पर्सेंटेज आहे, काहींचे 600 पैकी XYZ मार्क्स असतील, काहींचे 650 पैकी असतील, काहींचे 700 पैकी असतील, तर तुमचे जे काही पर्सेंटेज येत आहे ते तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। त्यानंतर तुम्ही किती प्रेफरन्सेस दिले आहेत, तुमची कॅटेगरी कोणती, ती माहिती फक्त कमेंट बॉक्समध्ये टाईप करा। मित्रांनो, मला कट ऑफ व्हिडिओ अपडेट करायची, त्यासाठी तुमचे पर्सेंटेज तुम्ही अपडेट करा। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून फक्त एक सांगायचं आहे की तुमचा निकाल कधीही लागू शकतो 15 फेब्रुवारीच्या आत। धन्यवाद।